विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर, ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजा राणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता, मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या सोयाबीन गंजींना अज्ञातांकडून आग. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या सावळा येथील शेतातील सोयाबीनच्या गंजींना अज्ञातकडून आग लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही आग राजकीय वैमनस्यातून लावण्यात आल्याचं तुपकर यांनी म्हटलंय. तर या आगीत त्यांचे 3 लाखापेक्षा अधिक नुकसान झाल्याचेही यावेळी म्हणाले. तुपकर यांची सावळा तल्प बुलढाणा येथे शेती असून स्वतः तुपकर यांच्या पत्नी सौशर्वरी, आई वडील व बाहू मिळून शेती पाहतात. यावेळी शेतात सोयाबीन पेरलं होतं. आमच्या शेतातल्या सोयाबीनच्या 2 सुड्या पेटवण्याचा प्रकार झालेला आहे. यामध्ये किंबहुना 3 लाखापेक्षा अधिक नुकसान आमचं झालेलं आहे. आमच्या आई वडिलांनी पावसाच्या तडाख्यातून हे सगळं सोयाबीन वाचवलेलं होतं. दिवस रात्र काबाड कष्ट करून मेहनत करून माझ्या आई वडिलांनी हे सगळं सोयाबीन उभं केलेलं होतं. परंतु राजकीय दुश्मनी काढण्याच्या हेतूने काही लोकांनी काही चमच्यांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचं निदर्शनास येत आहे. मला या राजकीय विरोधकांना एकच सांगायचं आहे की समोरासमोर मैदानामध्ये लढण्याची ताकद ज्या लोकांमध्ये नसते तेच अशा पद्धतीचे भ्याड कृत्य करत असतात. तुम्हाला काय राजकीय दुश्मनी काढायची ती आमच्यासोबत समोरासमोर मैदानामध्ये काढा. आम्ही चळवळीतले कार्यकर्ते प्रस्थापितांच्या विरोधामध्ये सातत्यानं लढत असतो. हे असले प्रकार काही आम्हाला नवीन नाही. परंतु अशा पद्धतीनं आम्हा चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज प्रस्थापित राजकारण्यांना कदापि दाबता येणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि आम्हाला सुद्धा मर्यादेची लक्ष्मण रेषा ओलांडायला लावू नका एवढंच मला राजकीय विरोधकांना सांगायचं आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. या कालच्या सुड्या पेटवण्याच्या प्रकारामुळे आमच्या परिसरातलं शेतकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण आहे. पोलिसांना माझी एकच विनंती आहे, जे कोणी आरोपी असतील त्यांचा ताबडतोब छडा लावला पाहिजे आणि या आरोपींवर कठोर कारवाई केली पाहिजे. कारण जे काय थोडं बहुत सोयाबीन आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिल्लक आहे ते सोयाबीन वाचवायचं असेल तर ताबडतोब आरोपींना अटक झाली पाहिजे आमची मागणी आहे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.